कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी हे देवस्थान अतिशय पुरातन आहे। श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिका उत्सव शिंगोत्सव आजही परंपरा रूढी जपत साजरा केला जातोय। होळी झाल्यानंतर 5 दिवसांनी सर्वांना आतुरता असलेला सण म्हणजे कोकणातील रंगपंचमी। कोल्हापूर शहरात श्री काळभैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक काढत सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करत उत्सवाची सांगता करण्यात आली आहे। कोल्हापूर भैरवनाथ नगर येथील सहाणेवर होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत श्री काळभैरवनाथ महाराज हे विराजमान झाले होते। 5 दिवस शिंग्यातील खेळ, काठी नाचवणे, गोटा उचलण्याचे मर्दानी खेळ सहाणेवर पाहायला मिळाले। 6 मार्च रोजी होळीच्या दिवशी कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीचे भैरवनाथ नगर येथील सहाणेवर वाजत गाजत आगमन झाले होते। होळीपासून रंगपंचमीपर्यंत 5 दिवस पालखी सहाणेवर राहिली आणि त्यानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी भक्तांच्या भेटीला निघाली। यावेळी प्रत्येक ठिकाणी पालखीची भक्तिभावाने पूजा करून देवाकडे साखळे घालण्यात आल्या। यावेळी शहरातून नागरिकांनी रंगपंचमी खेळत पालखी सर्वत्र फिरवून उत्सवाची सांगता केली आणि ग्रामप्रदक्षिणा करून श्री काळभैरवनाथ महाराज रात्री मंदिरात विसावले।